मुलांनो, आता ओहमचा नियम पडताळून पाहण्याच्या प्रयोगाचं हे परिपथ पहा. यामध्ये परिपथ म्हणजे काय हे प्रथम तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. परिपथ ह्याचा अर्थ विद्युत धारेचा मार्ग दाखवणारा नकाशा. उदाहरणार्थ आपल्याला जसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग आपण नकाशावर दाखवू शकतो, तसंच विद्युत धारेचा मार्ग दाखवण्यासाठीचा नकाशा म्हणजे परिपथ. आता परिपथामध्ये जसं आपलं साहित्य दिसतंय तसं प्रथम आपण मांडून घेऊया आणि मग त्याच्या जोडणीसाठी जाऊया. मुलांनो, हे आपलं साहित्य बघा. आता हा आपला पॉवर सप्लाय आहे. पॉवर सप्लायला एक लाल टोक म्हणजे पॉझिटिव्ह आणि काळं टोक हे निगेटिव्ह टोक आहे. या पॉवर सप्लायला इथे खटका आहे विभवांतर बदलण्यासाठी. इथे कळ आहे, स्विच आहे, यामुळे आपल्याला परिपथ बंद किंवा चालू करता येतं. हा आपला मिलीअमीटर आहे. हा आपल्या रोधामधला जो रोध परिपथात जोडलेला आहे त्याच्यामधली विद्युतधारा मिलीअमीटर मोजणार आहे. हा आपला व्होल्टमीटर आहे. व्होल्टमीटर रोधाच्या दोन टोकातलं विभवांतर मोजणार आहे. प्रथम आपण R1 हा रोध परिपथामध्ये घेणार आहोत. ही सगळी आपली मांडणी पूर्ण झालेली आहे आणि आता आपण याचं परिपथ जोडायला लागूया. मुलांनो, आता आपण आपल्या प्रयोगातली पहिली महत्त्वाची स्टेप करणार आहोत. हां, तेव्हा कनेक्शन सगळ्यांनी नीट बघा. हा आपला पॉवर सप्लाय आहे. याचं हे पॉझिटिव्ह टोक आहे, लाल दिसतंय ते. तिथून आपण सुरुवात करणार, त्यामुळे लाल टोकाकडनं आपण वायर काढली. लाल टोकाकडनं जी वायर काढलेली आहे तो आपला हा पुढचा आहे मिलीअमीटर. त्याच्या लाल टोकाकडे म्हणजे पॉझिटिव्ह टोकाकडे आपण ही वायर घातली. आता मिलीअमीटरच्या निगेटिव्हकडून आपण वायर काढली आणि ती रोधाच्या एका टोकात जोडली आहे आणि रोधाच्या दुसऱ्या टोकाहून वायर काढली आणि ही वायर आपण पॉवर सप्लायच्या निगेटिव्हकडे घातलेली आहे. आता एवढं बघा की हा मिलीअमीटर रोधामधून जाणारा करंट मोजणार असल्यामुळे आपण तो रोधाला एक्सर जोडणीने जोडलेला आहे. आता पुढची कनेक्शन आपल्याला व्होल्टमीटर जोडायचं आहे. तो दोन टोकातलं विभवांतर मोजणार आहे, म्हणून व्होल्टमीटरचं कनेक्शन कसं करायचं ते बघा. व्होल्टमीटरचं हे पॉझिटिव्ह टोक आहे लाल, म्हणून पॉवर सप्लायचं जे पॉझिटिव्ह टोक मिलीअमीटरमार्फत रोधाकडे आलेलं आहे ते पॉझिटिव्ह आपण समजणार आणि त्याच्यामधून वायर आपण व्होल्टमीटरच्या पॉझिटिव्ह टोकाकडे देणार आणि व्होल्टमीटरचं निगेटिव्ह टोक आपण रोधाच्या दुसऱ्या टोकाला देणं. हे आपलं परिपथ जोडून पूर्ण झालेलं आहे. हा इथे व्होल्टमीटर समांतर जोडणीत जोडला आहे. दोन टोकांमधलं हा विभवांतर मोडणार आहे आणि मिलीअमीटर एक्सर जोडणीत जोडलेला आहे. चला मुलांनो, आता आपण आपलं परिपथ चालू करूया. हा पॉवर सप्लाय जो आपला आहे तो चालू करून आपण परिपथामध्ये करंट चालू करतो, विद्युतधारा चालू करतो आणि आता याची वाचनं आपण बघूया. ह्या तक्त्यामध्ये आपल्याला वाचनं भरायची आहेत, तर यातले कॉलम्स काय काय आहेत ते बघा. पहिला कॉलम आहे वाचन क्रमांक, तिथे तुम्ही ओळीनी आकडे घालायचे आहेत. मग दुसरा कॉलम आहे रोध, म्हणजे जो रोध परिपथामध्ये आहे त्या रोधाचं नाव लिहायचं. नंतरचा कॉलम आहे विद्युत घटांची संख्या, म्हणजे आपण जर एक घट लावला असला तर तो एक असं लिहायचं. दोन घटाच्या इथं दोन घट येतील. नंतरचा कॉलम आहे रोधाचे विभवांतर, म्हणजे रोधाच्या दोन टोकामधलं विभवांतर जे आपण व्होल्टमीटरनी मोजलेलं आहे ते व्हीमध्ये लिहायचं आहे. आणि रोधाच्या विभवांतरातलाच एक पुढचा कॉलम जो आहे छोटा MV म्हणजे मिली व्होल्ट. इथे व्होल्टला हजारांनी गुणायचं आहे, कारण आपला करंट आपल्या विद्युतधारा या प्रयोगात मिली एम्पियरमध्ये आहे, म्हणून व्होल्टचे आपल्याला मिली व्होल्ट करणं आवश्यक आहे. पुढच्या कॉलममध्ये आहे रोधातील विद्युतधारा, तिथे मिली एमीटरमधलं वाचन लिहायचं आहे.
त्याच्या पुढचा जो आहे कॉलम तो आपण इथे रोध, रोधाची किंमत काढतो आहे, ती किंमत आपण ओहमच्या नियमाने म्हणजे एम व्ही छेद एम ए या सूत्राने काढणार आहोत. आणि जेव्हा आपण या आर वन रोधाची तीन वाचनं घेऊन तीन किमती काढल्या आहेत, त्याचा सरासरी रोध जो येईल आर वनसाठी तो अगदी शेवटच्या कॉलममध्ये भरायचा आहे. या पद्धतीने तुम्ही सगळी वाचनं लिहायची आहेत. जेव्हा तुम्ही आर टूची वाचनं घ्याल, आर एसची घ्याल, आर पीची घ्याल, ती सगळी अशा पद्धतीने याच्यामध्ये भरायची आहेत. आता याची वाचनं आपण बघूया. मिली ॲमीटरचा लघुत्तम अंक आपण पाहिला आहे, तो आहे एक भाग मिली ॲमीटरवरच्या स्केलचा एक भाग म्हणजे 5 मिली ॲम्पियर. आता मिली ॲमीटरवर तुम्हाला असं दिसतं आहे की तो काटा जो आहे तो 8 घरांवर आहे, म्हणून मिली ॲमीटरचं वाचन होईल 8 × 5 म्हणजे 40 मिली ॲम. आणि आता व्होल्टमीटरचं वाचन बघा. व्होल्टमीटरमधला जो काटा आहे तो 7 घरांवर किंवा 7 भागांवर आहे आणि व्होल्टमीटरचा लघुत्तम अंक आहे 0.2 व्होल्ट, म्हणून व्होल्टमीटरचं वाचन येईल 1.4 व्होल्ट. ही वाचनं आपण लिहिली. आता आणखीन एक वाचन बघूया. हा खटका जर मी बदलला तो पुढच्या खटक्यावर नेला, याचा अर्थ आता परिपथामध्ये 2 घट आपण घेतलेले आहेत, 2 घटाचं विभवांतर घेतलेलं आहे. आता हे वाचन बघूया. हे वाचन बघा. मिली ॲमीटरमध्ये तुम्हाला असं दिसतं आहे की 50च्या पुढे 5 भागांवर तो पॉइंटर आहे, तो काटा आहे. याचा अर्थ काय? 50 अधिक 5 × 5 म्हणजे 50 अधिक 25 हे 75 मिली ॲम्पियर वाचन आहे. आणि व्होल्टमीटरवर तुम्हाला असं दिसतं आहे की हे वाचन आहे 2च्या पुढे 3 भाग तुम्हाला दिसत आहेत. 3 भाग म्हणजे 3 × 0.2 म्हणजे 0.6. 2च्या पुढे 0.6 म्हणजे व्होल्टमीटरचं वाचन आलं 2.6 व्होल्ट. त्या वाचनांवरून आपण आर वन रोधाच्या 3 किमती सूत्रावरून या काढलेल्या आहेत. आणि या किमती आपल्याला कशा दिसत आहेत की या जवळपास सारख्याच आहेत. मग यावरून आपण काय अनुमान काढू शकतो की ज्या अर्थी रोधाच्या किमती सारख्या आहेत त्या अर्थी रोधातून जाणारी विद्युतधारा ही रोधाच्या टोकातल्या विभवांतराला समप्रमाणात बदलते किंवा समानुपाती असते. आता आर वन या रोधासाठी आपण ओहमचा नियम पडताळून पाहिला. आता हेच जे अनुमान आहे ते आपण आलेखावरनं कसं काढता येईल ते बघूया. आपण आता आर वनची जी वाचनं घेतलेली आहेत त्याच्यासाठी आलेख काढणार आहोत. सर्वप्रथम आलेखाचं नाव सगळ्यात वरती लिहायला लागतं. ते नाव आपण लिहिलेलं आहे विद्युतधारा विरुद्ध विभवांतर. याचा अर्थ विद्युतधारा ही आपण वाय ॲक्सिसवर घेतलेलं आहे आणि विभवांतर आपण एक्स ॲक्सिसवर घेतलेलं आहे आणि एक्स ॲक्सिसचं नाव विभवांतर आहे. यामध्ये आपली वाचनं जसं असतील तसं आपल्याला ह्या आलेखावरची घरं मोजून स्केल बसवावं लागतं, योग्य असं स्केल बसवावं लागतं. तर ते तुम्हाला बघायचं आहे की आता 0 पासून किती मिली ॲम्पियरपर्यंत तुमचं विद्युतधारेचं वाचन आहे आणि विभवांतराचं वाचन 0 ते कितीपर्यंत आहे एक्स ॲक्सिसवर, त्याप्रमाणे वाय ॲक्सिसवर आणि एक्स ॲक्सिसवर मिली ॲम्पियर आणि मिली व्होल्टचे योग्य ते आकडे घ्यावे लागतात. या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की मिली व्होल्टसाठी 1 सेंटीमीटर म्हणजे 400 मिली व्होल्ट असं स्केल घेऊन सगळे आकडे सेंटीमीटरच्या आकड्यांना लिहिलेले आहेत आणि वाय ॲक्सिसवर मिली ॲम्पियरचे आकडे लिहिलेले आहेत. आता आपण जे इथे स्केल निवडलेलं आहे ते स्केल काय आहे ते नेहमी उजव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात लिहायला लागतं, ते आपण इथे लिहिलेलं आहे. आता आपली जी वाचनं आहेत आर वन रोधासाठी जी वाचनं आहेत त्याप्रमाणे हा आपला पहिला बिंदू आहे.
याच पद्धतीने पुढचे बिंदू आपण घेतलेले आहेत या आलेख कागदावर आणि या तिन्हीमधून एक सरळ रेषा आखली आहे आणि अशी सरळ रेषा आखली आहे की शून्य शून्यचा बिंदूसुद्धा आलेखरेखेवर येईल, कारण शून्य शून्य हा सुद्धा एक आपल्या वाचनांच्या बिंदूपैकीच आहे, कारण शून्य विभवांतर असताना विद्युतधारा ही शून्य असते, त्यामुळे हे चार बिंदू जोडणारी एक सरळ रेषा या चारही बिंदूतून जाते हे आपल्याला इथे दिसत आहे. आता ही सरळ रेषा अशी काढायची आहे की ती त्या चारही बिंदूंना संतुलित अशी असेल. आलेखाची रेषा काढल्यानंतर ह्या आलेखरेषेवरनं तुम्ही काय अनुमान काढलं आहे ते अनुमान आलेखावर लिहिणं आवश्यक आहे. तेव्हा तुमचं अनुमान जे आपण आधी पाहिलेलं आहे की सरळ रेषेचा आलेख विद्युतधारा विभवांतराला समानुपाती आहे हे दर्शवतो, असं अनुमान आलेख कागदावर लिहिणं आवश्यक आहे. आता आर वन या रोधासाठी आपण ओहमचा नियम पडताळून पाहिला. आता आपण आर वन रोधाची वाचनं पाहिली. आता परिपथामध्ये आर टू रोध घेऊया. त्याच्यासाठी ही दोन कनेक्शन्स आर वनच्या टोकांमधून काढून आपण आर टूच्या रोधांमध्ये घातली, म्हणजे बाकी सगळं तेच आहे. मिलीअमीटर एकसर जोडणीमध्ये आहे, व्होल्टमीटर समांतर जोडणीत आहे आणि आता आर टू आपल्या परिपथामध्ये आहे. आणि आर टूसाठी ही तीन वाचनं घेतली आणि या तीन वाचनांवरून आपण आर टूच्या किमती ठरवल्या आणि आपल्याला असं दिसतं आहे की आर टूसाठी सुद्धा आर टूच्या किमती जवळपास सारख्याच आलेल्या आहेत, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आर टूसाठी सुद्धा आपण ओहमचा नियम पडताळून पाहिलेला आहे आणि आर टूचा आलेखसुद्धा आपण आलेख कागदावर काढून पाहिला आणि आर वनसारखंच आपल्याला अनुमान मिळालं. आणि आर थ्री इथे जो बोर्डवर रोध आहे त्याचं तुम्ही करून बघू शकता, रोध काढू शकता आणि आलेख काढू शकता.